नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. मोठ्या भांडवलदारांची कर्जाची थकबाकी हा मोठा प्रश्न. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली. शेतकऱ्यांना ऑक्टोबर महिन्यात कर्जमाफीची रक्कम मिळणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान करणाऱ्या 7 जणांना माढा इथं अटक. 91वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बुलडाण्यात. आणि श्रम आणि श्रमिकांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी दीर्घकाळ प्रबोधन आवश्यक. श्रमिक साहित्य संमेलनात डॉ नागनाथ कोत्तापल्ले यांचं प्रतिपादन. आता सविस्तर बातम्या. मोठ्या भांडवलदारांची बँकांमधील कर्जाची थकबाकी हा मोठा प्रश्न असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शताब्दी समारोहात ते काल बोलत होते. बड्या थकबाकीदारांचं कर्ज वसूल करून तो पैसा ग्रामीण विकासासाठी वापरण्याच्या उद्देशानं अशा थकबाकीदारांना दिवाळखोर जाहीर केलं जाणार असल्याचं जेटली यांनी सांगितलं. छोटे शेतकरी मात्र प्रामाणिकपणे कर्ज फेडतात असं जेटली यांनी नमूद केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित होते. शेतकऱ्यांना ऑक्टोबर महिन्यात कर्जमाफीची रक्कम मिळणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यातल्या 11,000 विविध सहकारी संस्था पुनरुज्जीवित केल्या जात असून सहकार क्षेत्रातल्या अपप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी कडक पावलं उचलली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शरद पवार यांनी यावेळी केलेल्या भाषणात सामान्यांच्या हितासाठी सरकारी बँकांचं सक्षमीकरण करणं गरजेचं असल्याचं नमूद केलं. वैद्यकीय सेवा व्यवस्थित करण्यासाठी प्रस्तावित क्लिनिक आणि हॉस्पिटल स्थापना कायद्याची डॉक्टरांनी भीती बाळगण्याची गरज नाही असं केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे यांनी म्हटलं आहे. काल सोलापूर इथं आयोजित वैद्यकीय परिषदेचं उद्घाटन डॉ भामरे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. वैद्यकीय सेवा क्षेत्रासाठीच्या तरतुदीत वाढ करण्याचे संकेत भामरे यांनी यावेळी दिले. आधार संलग्नित नसलेले मोबाईल सिम कार्ड फेब्रुवारी 2018 नंतर बंद केले जाणार आहेत. लोकनीती फाउंडेशन प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार मोबाईल सिम कार्ड आधार क्रमांकाशी संलग्नित करण्यात येत आहे. दहशतवादी तसंच गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारनं स्मार्ट सिटी पुरस्कार 2017ची सुरुवात केली आहे. स्मार्ट सिटी अभियानाला प्रोत्साहन देणारं शहर, योजना आणि नवीन विचारांचा गौरव करणं हा या पुरस्काराचा उद्देश असल्याचं केंद्रीय गृह आणि शहरी मंत्रालयानं म्हटलं आहे. पुढच्या वर्षी एप्रिलपर्यंत राबवण्यात येणाऱ्या योजनांचा या पुरस्कारात समावेश होईल. 25 जून 2018 रोजी स्मार्ट सिटी अभियानाला 3 वर्ष पूर्ण होतील, त्या दिवशी हे पुरस्कार वितरित केले जाणार आहेत. राज्यातल्या अंगणवाडी सेविका विविध मागण्यांसाठी आज संपावर जाणार आहेत. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीनं हा संप पुकारण्यात आला आहे. अंगणवाडी सेविकांना सध्या दरमहा 5,000 रुपये तर मदतनीसांना 2,500 रुपये मानधन मिळतं. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन वेतन श्रेणी देण्यात यावी, तसंच मदतनीसांना सेविकांच्या 75% वेतन देण्यात यावं अशी मागणी समितीनं केली आहे. जवळपास 2 लाख अंगणवाडी कर्मचारी या संपात सहभागी होणार असल्याचं वृत्त आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यात बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान करणाऱ्या 7 जणांना काल अटक करण्यात आली. रांजणी इथं एका घरात गर्भलिंग निदान केलं जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर टेंभुर्णी पोलिसांनी या घरावर छापा टाकत एक डॉक्टर आणि एका गर्भवतीसह 7 जणांना ताब्यात घेतलं. गर्भलिंग निदानासाठी आलेली महिला आणि तिच्या पतीसह इतर 2 जण बीड जिल्ह्यातले रहिवासी आहेत. याशिवाय सोनोग्राफी मशीन, चारचाकी वाहन, रोकड आणि मोबाईल आदी साहित्य पोलिसांनी जप्त केलं आहे. या सर्व आरोपींना माढा न्यायालयानं 13 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीतला 1 जण फरार झाला असून पोलीस तपास सुरू आहे. हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र newsonair.com या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. 91वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बुलडाणा जिल्ह्यातल्या हिवरा आश्रम इथं होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या काल नागपूर इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्यासह मान्यवरांनी संमेलन स्थळाची काल पाहणी केल्याचं आमच्या बुलडाणा इथल्या वार्ताहरानं कळवलं आहे. श्रम आणि श्रमिकांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी संमेलनातून दीर्घकाळ प्रबोधन करणं आवश्यक असल्याचं ज्येष्ठ साहित्यिक डॉ नागनाथ कोत्तापल्ले यांनी म्हटलं आहे. जालना इथं आयोजित पहिल्या राज्यस्तरीय श्रमिक साहित्य संमेलनाचं उद्घाटन काल कोत्तापल्ले यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.
संमेलनाध्यक्ष डॉ आह साळुंखे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. जागतिकीकरणामुळे देशातली सुपीक शेती उद्ध्वस्त झाली असल्याची टीका कोत्तापल्ले यांनी केली. या संमेलनात कला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सद्यस्थिती या विषयांवर परिसंवाद घेण्यात आला. प्राध्यापक जयदेव डोळे या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी होते. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध घालण्याच्या विरोधात श्रमिकांनी आवाज उठवण्याची गरज व्यक्त करण्यात आली. परभणी इथं बी रघुनाथ महोत्सवाला कालपासून प्रारंभ झाला. चित्रपट अभ्यासक प्राध्यापक अभिजीत देशपांडे यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं. चित्रपट कसा समजून घ्यावा या विषयावर बोलताना देशपांडे यांनी चित्रपट पाहताना निरीक्षण, चित्रवाचन, विश्लेषण ही सर्जक दृष्टी असणं महत्वाचं असल्याचं मत व्यक्त केलं. या 3 दिवसीय महोत्सवात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. औरंगाबाद इथं आयोजित 2 दिवसीय महापौर परिषदेचा काल समारोप झाला. या परिषदेमध्ये विविध ठराव संमत करण्यात आले असून लवकरच ते राज्य तसंच केंद्र शासनाकडे पाठवण्यात येणार आहेत. सर्व शेतकऱ्यांची दसऱ्यापूर्वी कर्जमाफी व्हावी या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीनं आज औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. राज्य सरकारनं कर्जमाफीसंदर्भात घोषणा केली, मात्र बँका तसंच सहकार खात्याकडे अद्याप कर्जमाफीबाबत सुस्पष्टता नसल्यानं हा मोर्चा काढण्यात येत असल्याचं शिवसेनेचे औरंगाबाद जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. औरंगपुरा भागातल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला प्रारंभ होईल. लातूर जिल्हा नियोजन समितीच्या 3 जागांसाठी काल 96% मतदान झालं. या 3 जागांपैकी भाजपनं 3, राष्ट्रवादी काँग्रेसनं 2 तर MIM नं 1 जागा लढवली. काँग्रेस पक्षानं या निवडणुकीत उमेदवारच उभा केला नव्हता. येत्या 12 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयात मतमोजणी होणार आहे. समितीच्या 32 जागांपैकी 29 जागांवरची निवड बिनविरोध ठरली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या 5 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या 3 सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. गोलंदाज उमेश यादव आणि मोहम्मद शमीला संघात स्थान देण्यात आलं असून शार्दूल ठाकूरला वगळलं आहे. रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजाला आराम देण्याचा निर्णय निवड समितीनं घेतला आहे. या मालिकेतला पहिला सामना येत्या 17 सप्टेंबरला चेन्नई इथं होईल. एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेनंतर 3 20-20 सामन्यांची मालिकाही होणार आहे. अखिल भारतीय आखाडा परिषदेनं काल देशभरातल्या भोंदू बाबांची यादी जाहीर केली. यामध्ये आसाराम आणि त्याचा मुलगा नारायण साई, राधेमा, रामपाल, गुरमीत राम रहीम सिंग, निर्मल बाबा, असीमानंद, मलखान सिंग यांच्यासह 14 जणांचा समावेश आहे. आणखीही काही भोंदू बाबांची नावं जाहीर करणार असल्याचं परिषदेकडून सांगण्यात आलं आहे. तुळजापूर इथं तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आता प्रवेश पत्र अनिवार्य करण्यात आलं आहे. सर्व भाविकांसह देवीचे पुजारी तसंच मंदिरातल्या कर्मचाऱ्यांनाही प्रवेशपत्राशिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. कालपासून हा नियम लागू झाला. परभणी जिल्ह्यातल्या मुस्लिम समाजाच्या वतीनं काल विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. शहरातल्या ईदगाह मैदानावरून दुपारी 2 वाजता मोर्चाला सुरुवात झालेल्या या मोर्चात मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. पैठण इथल्या गोदावरी नदी परिसरात काल स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. 400 जणांनी अवघ्या 4 तासात गोदावरी नदीचा परिसर स्वच्छ केला. या मोहिमेत जवळपास 20 टनांच्या वर कचरा काढण्यात आला. महासत्ता होण्यास सक्षम असलेला आपला देश जातीपातीच्या बंधनात अडकल्यानं त्याची शक्ती विखुरली आहे. प्रत्येकानं भेदभाव विसरून देशाच्या प्रगतीसाठी प्रेरित होणं आवश्यक असल्याचं निवृत्त मेजर जनरल GD बक्षी यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथं विवेकानंद केंद्रातर्फे काल विश्वबंधुत्व दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भारत एक दिव्य शक्ती या विषयावर ते बोलत होते. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मोठ्या भांडवलदारांची कर्जाची थकबाकी हा मोठा प्रश्न, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली. शेतकऱ्यांना ऑक्टोबर महिन्यात कर्जमाफीची रक्कम मिळणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान करणाऱ्या 7 जणांना माढा इथं अटक. 91वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बुलडाण्यात. आणि श्रम आणि श्रमिकांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी दीर्घकाळ प्रबोधन आवश्यक, श्रमिक साहित्य संमेलनात डॉ नागनाथ कोत्तापल्ले यांचं प्रतिपादन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी संक्षिप्त बातमीपत्र सकाळी 11 वाजता.